नमस्कार, मी विजय साळवी। मंडळी एबीपी माझाच्या झिरो ओवर या कार्यक्रमाच्या दृष्टीने आजचा दिवस खूप मोठा आहे, कारण आज सादर होणारा कार्यक्रम हा झिरो ओवरचा 300वा भाग आहे। झिरो ओवरच्या 300वा भागात आपलं स्वागत। मंडळी, महाराष्ट्राच्या मराठी माणसांच्या हक्कासाठी सुरू करण्यात आलेलं हे व्यासपीठ गेल्या वर्षभरात झिरो ओवरला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं। झिरो ओवरची खासियत असलेल्या प्रश्नांवर आपण रोज हक्कानं आपली प्रतिक्रियाही नोंदवली आणि त्या प्रश्नावर कौल व्यक्त करण्यासाठी आपण एबीपी माझाच्या मोहिमेत सहभागीही झालात। आता विधानसभा निवडणुकीच्या काळातही हेच प्रेम कायम असू द्या आणि तुमच्या हक्काच्या झिरो ओवरमध्ये रोज सातत्यानं सहभागी होत चला। आणि आता सुरुवात करूया आजच्या झिरो ओवरला। मंडळी, दिवाळीचा सण अवघ्या 8 दिवसांवर आलेला असताना घराघरांमधल्या बच्चे कंपनीत फटाकेबाजीचे बेत आखायला सुरुवात झाली आहे। पण दिवाळी आधी राजकीय वर्तुळात मात्र अपेक्षेपेक्षा जास्त फटाके फुटताना दिसत आहेत। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचं तिकीट न मिळाल्यानं कोणी नाराज आहे तर कोणी तिकिटासाठी बंडखोरीच्या उंबरठ्यावर आहे। दुसऱ्या पक्षांमध्ये कोणी आधीच पक्षांतर करताना दिसतंय तर कोणी तिकिटाच्या आशेनं मूळच्या पक्षातच थांबलंय। हे झालं उमेदवारांचं किंवा नेत्यांचं, पण आघाडी आणि युतीमध्येही असाच संघर्ष पेटलाय मंडळी, आणि तोच संघर्ष आपण झिरो ओव्हरच्या आजच्या भागात पाहणार आहोत आणि त्याचं विश्लेषणही करणार आहोत। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं 99 उमेदवारांची आपली पहिली यादी सर्वात आधी जाहीर केली आणि बाजी मारली। पण त्यावेळी असं वाटलं होतं की 99 मतदारसंघात किमान भाजपसह महायुतीचे नेते फटाके फोडतील, पण मंडळी तसं झालं नाही। वर्धा, दौंड, राहुरी, कामठी, नाशिक पश्चिम, बीड आणि चिंचवडसह अनेक मतदारसंघांमध्ये नाराजी अगदी ठळकपणे उघड होते आणि लोकसभा निवडणुकी पाठोपाठ पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा सागर बंगला हा नाराज आणि इच्छुक उमेदवारांनी भरलेला आहे। अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावरही आज गर्दी होती, याचंही आपण विश्लेषण करूया। आता महाविकास आघाडीच्या घडामोडी पाहूयात, आणि त्यात महत्त्वाचं म्हणजे आजही मवियाच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला हा ठरलेला नाही, किंबहुना काँग्रेसची जी यादी येण्याची शक्यता होती ती देखील आता लांबणीवर पडली। त्यात विदर्भातील काही जागांवरून ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे। मंडळी, रस्सीखेच कसली, उघड उघड संघर्षच म्हणायला पाहिजे, कारण दोन्ही पक्ष कोणतीही तडजोड करायला तयार नसल्याचं दिसून येत आहे। त्यातच उद्धव ठाकरेंनी आपल्या समर्थक पदाधिकाऱ्यांची मातोश्री बंगल्यावर बैठक बोलावली आणि त्याचवेळी महाराष्ट्र काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी थेट दिल्ली गाठली। गेल्या 24 तासांमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस याच दोन पक्षांमध्ये इतक्या घडामोडी घडल्या आहेत की त्यामुळे मवियाला तडा जातो की काय अशीही चर्चा रंगू लागली। पण त्याचवेळी महाविकास आघाडीचे तारहणात शरद पवार पुन्हा पुढे आले, त्यांनी मध्यस्थीचे प्रयत्न सुरू केले आणि त्यांच्या प्रयत्नांना यश आलं असंही म्हणावं लागेल, कारण शरद पवारांच्या मध्यस्थीनंतर महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेची घोषणाही झाली। दिवसभरात आणखीही काही बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्यात, त्याही आपण पाहणार आहोत। पण सुरुवातीला पाहूयात संजय राऊत, नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांनी दिलेल्या प्रतिक्रिया। विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस फारच नगण्य आहे, कमी आहे, त्यांच्या काही जागांवर नक्कीच त्यांची ताकद आहे। आता वर्ध्यात त्यांचे खासदार निवडून आलेले आहेत, काही ठिकाणी आमदार आहेत, त्याच्यामुळे त्यांच्या आणि आमच्या विदर्भात जागा वाटपासंदर्भात काही क्लॅश होण्याचा प्रश्नच येत नाही। आणि मी तर म्हणेन काँग्रेस पक्षाशी सुद्धा आमच्या विदर्भात कुठे एखादी दुसरी जागा सोडली तर फार मोठे मतभेद आहेत असं मला वाटत नाही। आता एखाद्या जागेवर दोन पक्षाचे कार्यकर्ते दावा सांगतात ना, त्यातून मार्ग काढावा लागेल। शिवसेना उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडी बरोबर आहेत आणि आम्ही आघाडी म्हणून लढणार आहोत। उद्या यावर सगळा जागा वाटपाचा प्रश्न उद्या संध्याकाळपर्यंत सुटलेला दिसेल। आमची चर्चा कंटिन्यू सुरू आहे, काल रात्री पण होती, त्यामुळे अनेक जागेवरचा पेच हा कमी होत आला, आता 7-8 जागेवरच शिल्लक राहिलेला आहे। चर्चा चालू आहे, काल आम्ही इकडे होतो तरी काल आम्ही या ठिकाणी आमचे नसीम भाई जे आमचे AICC चे सदस्य आहेत
त्यांना आम्ही ती जबाबदारी दिली होती. ते काल शरद पवार साहेबांनाही भेटलेत, उद्धव ठाकरे साहेबांच्या संपर्कात होते आणि आमची वाटाघाटी आणि त्या पद्धतीचं बोलणं चाललेलं आहे. मंडळी, खरं तर या तिन्ही नेत्यांची वक्तव्य पाहिली ना तर किमान हे तिन्ही पक्ष एकत्र लढणार असं दिसतंय. आणि नुकतीच जी काँग्रेसची दिल्लीतली बैठक संपली आहे त्यातनं दोन बातम्या तर आल्या की काँग्रेसची जी पहिली यादी आहे ना ती येणं थोडंसं लांबणीवर पडलं आहे. कदाचित ती 23 ऑक्टोबरला येऊ शकते. आणि दुसरी महत्त्वाची बातमी जी पुढे येते आहे ती म्हणजे उद्या महाविकास आघाडीची पुन्हा बैठक होणार आहे. पण नुकतीच जी आपण वक्तव्य ऐकली त्या संदर्भात प्रत्येक नेत्याची भाषा ही सौम्य झाल्याचं दिसत आहे. पण त्याचवेळी महाविकास आघाडीतल्या कोणत्याही पक्षानं आपल्या वाट्यातल्या जागांचा नेमका आकडा अजूनही जाहीर केलेला नाही. मवियात विदर्भातल्या जागांवरून टेन्शन आहे आणि त्यावरच आहे आपला आजचा पहिला प्रश्न आणि तो पाहूयात पोल सेंटरला. आजचा प्रश्न आहे, विदर्भात काही जागांवरून मवियात टेन्शन. जर मवियातील पक्ष स्वबळावर लढले तर कोणता पक्ष सर्वात जास्त जागा जिंकेल? काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे? आजचा प्रश्न तुम्ही ऐकलात आणि त्यावर आपण तीन पर्यायही दिलेले आहेत. मंडळी, ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसच्या संघर्षातही उद्धव ठाकरेंच्या मातोश्री बंगल्यावर आज इच्छुकांची गर्दी पाहायला मिळाली. ठाकरेंनी दावा केलेल्या मुंबईतल्या मतदारसंघांमधून किमान 2 इच्छुक उमेदवारांनी आज मातोश्री गाठली आणि आपापल्या पद्धतीनं उमेदवारीसाठी दावेदारीही सांगितली. त्यापैकी कोणाला उमेदवारी मिळणार या प्रश्नाचं उत्तर लवकरच कळेल. पण ठाकरेंच्या मातोश्री बंगल्यावर आज कोणकोणते नेते गेले होते ते पाहूयात ग्राफिक्समधून आणि त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला. ठाकरेंच्या दरबारी इच्छुकांची गर्दी. मंडळी, शिवडी मतदारसंघ अजय चौधरी जे विद्यमान आमदार आहेत आणि सुधीर साळवी हे विधानसभा संघटक आहेत त्या परिसरातले. चेंबूर मतदारसंघ प्रकाश फातर्फेकर जे विद्यमान आमदार आहेत आणि अनिल पाटणकरांचं नाव देखील तिथून पुढे येत आहे. भायखळा मतदारसंघ गीता गवळी, रमाकांत रहाटे आणि मनोज जामसुतकर ही 3 नावं शर्यतीत आहेत. घाटकोपर पश्चिम मतदारसंघ सुरेश पाटील आणि संजय भालेराव अशी 2 नावं आघाडीवर आहेत. आणि मागाटणे मतदारसंघात संजना आघाडी आणि उदेश पाटेकर अशी 2 नावं चर्चेत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्याच्या शर्यतीत भाजपनं काल आघाडी घेतली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सागर या शासकीय बंगल्यावर आज सकाळपासूनच इच्छुक आणि नाराजांची गर्दी उसळली. श्रीगोंद्यात भाजपनं बबनराव पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पण पाचपुते दाम्पत्य आपल्या लेकाला म्हणजे विक्रमसिंह पाचपुतेंना उमेदवारी मिळावी म्हणून सागर बंगल्यावर दाखल झालं होतं. मुंबईत उमेदवारी मिळावी म्हणून वर्सोव्याच्या भारती लवेकर, बोरिवलीचे सुनील राणे, मुंबादेवीचे अतुल शाह, अंधेरी पूर्वचे मुरजी पटेल, सायन कोळीवाडेचे तमिल सेल्वन यांनीही सागर बंगल्यावर हजेरी लावली. तसंच खडकवासल्यातून भीमराव तापकीर, नाशिकमध्येच्या देवयानी फरांदे, मावळचे बाळा भेगडेही सागर बंगल्यावर पोहोचले होते. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर होताच पक्षात आणि महायुतीतल्या घटक पक्षांमध्ये नाराजी नाट्याला सुरुवात झाली आहे. नवी मुंबईतल्या बेलापूर मतदारसंघात आमदार मंदा म्हात्रे यांना तिकीट देण्यात आल्यानं आमदार गणेश नाईक यांचे पुत्र संदीप नाईक नाराज झालेत. त्यांनी आपल्या समर्थकांची बैठक घेऊन बेलापुरातून निवडणूक लढवण्याचा इरादा बोलून दाखवला आणि त्यासाठी ते लवकरच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल होणार आहे. त्यामुळे नवी मुंबईतल्या ऐरोली ज्येष्ठ नेते गणेश नाईक हे भाजपच्या तिकिटावर तर त्यांचे पुत्र संदीप नाईक हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या तिकिटावर असं गमतीदार चित्र दिसणार आहे. नाशिक पश्चिम मतदारसंघात विद्यमान आमदार सीमा हिरे यांच्या उमेदवारीला विरोध होतोय. माजी स्थायी समिती सभापती दिनकर पाटील यांनी सीमा हिरे यांच्या विरोधात बंडाचा झेंडा फडकवलाय. भाजपनं लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीतही आपल्यावर अन्याय केल्याची दिनकर पाटील यांची भावना आहे. उमेदवारी नाकारल्यानं ते अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी मतदारसंघात मागील वेळी पराभूत झालेल्या शिवाजी कर्डिलेंना पहिल्या यादीत स्थान तर मिळालं पण राहुरी तालुक्यात 2 वेळा आमदार झालेले आणि तालुक्यात भाजपची मुहूर्तमेढ रोवणारे माजी आमदार चंद्रशेखर कदम
हे नाराज झाल्याचं दिसून आलंय. आपला मुलगा सत्यजित कदमला उमेदवारीचा शब्द देण्यात आला होता, पण ऐनवेळी त्याला डावलण्यात आल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. सत्यजित कदम यांनी गेल्या 10 वर्षात देवळाली प्रवरा नगरपालिकेचे नगराध्यक्ष या नात्यानं आपला ठसा उमटवलाय. त्यामुळे शिवाजी कर्डिले यांच्या उमेदवारीनंतर सत्यजित कदम यांनीही बंडखोरीचे संकेत दिले. भाजपनं कामठी मतदारसंघात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना तिकीट दिल्यानं विद्यमान आमदार टेकचंद सावरकर नाराज झाले. महाविकास आघाडी आणि तिसऱ्या आघाडीच्या नेत्यांनी उमेदवारीसाठी माझ्याशी संपर्क साधलाय, पण आपण भाजपशी एकनिष्ठ असल्याचं टेकचंद सावरकरांनी स्पष्ट केलं. महायुतीतल्या RPI आठवले या पक्षातही मोठ्या प्रमाणावर नाराजी उफाळून आली आहे. महायुतीच्या जागावाटपात साधं चर्चेलाही बोलावलं नसल्यानं RPI आठवले गटात मोठी नाराजी आहे. कल्याण पूर्व मतदारसंघात भाजपनं विद्यमान आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाडांना उमेदवारी दिल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेत अस्वस्थता पसरली आहे. उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस स्थानकात घडलेल्या खळबळजनक घटनेत गणपत गायकवाड यांनी शिवसेनेच्या महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता, आणि त्यामुळं शिंदेंच्या शिवसेनेत बंडखोरीची शक्यता वर्तवण्यात येते. मंडळी, महायुती आणि महाविकास आघाडी संदर्भात आज दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या पाहिल्यानंतर आता पुन्हा एकदा वेळ झाली आपला पहिल्या प्रश्नाकडे वळण्याची, आणि तो होता महाविकास आघाडीतील संघर्षावर. त्यावर महाराष्ट्राच्या मतदारांनी काय प्रतिक्रिया दिली आहे त्या पाहूयात मीडिया सेंटरला. विदर्भात काही जागांवरून मवियात टेन्शन. जर मवियातील पक्ष स्वबळावर लढले तर कोणता पक्ष सर्वात जास्त जागा जिंकेल? काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, असे 3 पर्याय आम्ही आपल्याला दिलेले होते. एक स्वर अक्षय म्हणतात फक्त विदर्भातच नाही तर नाशिक मुंबईतही नाराजी राहणार आहे. एक स्वरत शंतनू व्ही गौतम म्हणतायत काँग्रेस पक्ष बाजी मारू शकतो कारण या पक्षाला खूप मोठा इतिहास आहे, विदर्भाशी काँग्रेसचं भावनिक नातं आहे. युट्यूबवर संतोष निखडे म्हणतायत जिसकी लाठी उसकी भैंस. विक्रांत गंगावणे फेसबुकवर म्हणतायत भाजप पक्षाला आणि महायुतीला सर्वाधिक जागा मिळणार. फेसबुकवर राहुल खरात म्हणतायत शिवसेना ठाकरे, राष्ट्रवादी शरद पवार या दोन्ही प्रादेशिक पक्षांनी युती करावी म्हणजे जास्त जागा जिंकतील. मंडळी, मवियातील संघर्षाविषयी महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात काय आहे याचं प्रातिनिधिक उदाहरण पाहिल्यानंतर आता वेळ झाली आहे विश्लेषणाची, आणि त्यासाठी आपल्या सोबत ज्येष्ठ पत्रकार अभय देशपांडे, भाजपचे आमदार अतुल भातखळकर आणि काँग्रेसच्या प्रवक्त्या हेमलता पाटील हे 3 आहेत. तुम्हा तिघांचंही ABP माझाच्या या खास कार्यक्रमात ज्याचं नाव आहे 0 Hour त्यामध्ये स्वागत. अभय, मला पहिल्यांदा तुमच्याकडे यायचं आहे, आणि सर्वसामान्य निवडणुका आल्या की गोंधळ सुरू होतो आणि यावेळेलाही तेच चित्र दिसतं आहे. गेले अनेक दिवस मविया असेल किंवा महायुती असेल आपण एकजूट आहोत, अगदी आपली ताकद दाखवून देण्याचा त्यांचा प्रयत्न होता, पण दोन्हीकडे अजूनही गोंधळ सुरू आहे. तिकीट कुणाला द्यायचं या विषयावर जागा वाटपाचा जी प्रक्रिया असते साधारणतः त्याला जो वेळ लागतो तोच वेळ यावेळेस पण लागतो. जोपर्यंत डेडलाईन ठरत नाही तोपर्यंत जागा वाटपाचा घोळ कधीच संपत नाही. असं की शेवटी लोकसंख्येत म्हणजे लोकशाहीमध्ये डोकी मोजली जातात आणि कोणाचे जास्त आमदार त्याच्यावर सगळ्या पुढचे सत्तेची गणितं ठरत असतात. त्यामुळे जास्तीत जास्ती जागा आपल्याकडे घेण्यासाठी सगळ्या पक्षांचा प्रयत्न सुरू असतो. जे आघाड्यांमध्ये पहिली लढाई असते ती मित्रपक्षांची, त्याचा तीच आता सध्या सुरू आहे आणि इंच इंच लढू त्या पद्धतीने ते सुरू आहे. मला वाटतं की हे देवीचं चित्र आहे. फक्त एकदा जागा वाटप झाल्यानंतर त्याचे या जो संघर्ष जागा वाटपात झाला त्याचे पडताळ नंतरच्या काळात उमटणार नाहीत याची काळजी आघाडीतल्या सगळ्या नेत्यांना, विशेषतः जे जेवढे नेते असतात त्यांना घ्यावी लागते. ती जर घेतली नाही तर त्याचे पडताळ किंवा त्याचे तडे जे गेलेले असतात
त्याचे परिणाम पुढच्या निवडणुकीच्या काळातही निश्चितपणे दिसतात. त्यामुळे आताची चर्चा तर मला वाटतं की ही सर्वसाधारण आघाड्यांमध्ये जागा वाटपाची चर्चा आहे असंच त्याकडे बघावं लागेल. अतुलजी मला तुमच्याकडे यायला आवडेल, काय परिस्थिती म्हणजे 99 जागा जाहीर करून तुम्ही खरं तर इतर पक्षांच्या तुलनेत युती असतील किंवा आघाडीमधले पक्ष असतील त्यांच्यात तुम्ही बाजी मारलीत, पण आज चित्र असं होतं फडणवीसांच्या सागर बंगल्यावर इच्छुकांची आणि नाराजीची उमेदवारांची प्रचंड गर्दी होती, ते सगळे त्यांना शांत करता येईल का हे सगळं उफाळून येऊ याच्यातून बंडखोर? नाही, पहिली गोष्ट देवेंद्र फडणवीसांच्या बंगल्यावर नेहमीच गर्दी असते आणि आपण मगाशी नावं सांगताना कॅप्टन तमिल सेल्वन यांचंही नाव सांगितलं, तर ते नाराज असण्याचा मुद्दाच नाही, त्यांना उमेदवारी दिली आहे आणि त्याच्यामुळे लोक वेगवेगळे प्रश्न असतात, राजकारण अगदी निवडणुका उंबरठ्यावर येऊन ठेपलेल्या आहेत, उद्यापासून फॉर्म भरायला सुरुवात आहे आणि त्यामुळे स्वाभाविक इच्छुकही असतील, माझ्यासारखे घोषित उमेदवार असतात ते त्या ठिकाणी जात असतात आणि त्याच्यामुळे यात कुठलंही नाराजी नाट्य बिट्ट असं काही नाही आहे. आपण पाहिलं 99 ठिकाणचे उमेदवार हे आम्ही पहिल्या फटक्यात त्या ठिकाणी जाहीर केले आणि त्यामुळे कुठेही नाराजी म्हणावी अशा प्रकारची स्थिती उभ्या महाराष्ट्रात नाही आहे. सर्व ठिकाणी सामंजस्याने कामं चालू आहेत, अन्य जागांवरचे उमेदवार सुद्धा येणाऱ्या काळात आम्ही जाहीर करू आणि त्याच्यामुळे यात काही नाराजी आहे भाजपमध्ये काही समस्या निर्माण झाल्या आहेत असं काहीही अजिबात नाही आहे. काही लोकांचं मन दुःख झालं असेल नाही असं मी म्हणणार नाही अजिबात, पण अनेकांना असं वाटत असतं, पण या सगळ्यांना समजवण्याची एक प्रक्रिया भारतीय जनता पार्टीमध्ये असते आणि त्यामुळे मला काही असं वाटत नाही की नाराजीवर भाजपमध्ये काही पसरली आहे. किंबहुना भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आत्ता अत्यंत उत्साहात आहे की आम्ही निवडणुकीचा शंखनाद केलेला आहे, पहिली उमेदवारांची 99 उमेदवारांची यादी आम्ही जाहीर केलेली आहे आणि या निवडणुकीत महायुती ही 100% पुन्हा एकदा सत्तेवर येईल हा विश्वास भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला आज आहे. हेमलताताई तुम्ही ऐकलंयत अतुलजी काय म्हणालेत, पण तुमच्याकडे पण तीच परिस्थिती आहे, त्याबद्दल काय सांगा पहिलं, कारण काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना यांचं अजून काही जुळत नाही. सर्वात पहिल्यांदा 0 hour आजचा 300 भाग आहे आणि आपल्याला हार्दिक शुभेच्छा आणि आपलं अभिनंदन. धन्यवाद. आपण जे विचारलं तर सगळ्यात महत्त्वाचं की जेव्हा तीन वेगवेगळे पक्ष एकत्र येतात आता तेव्हा जागा वाटपासाठी प्रत्येक पक्ष आपली आपल्या उमेदवारांना जास्तीत जास्त तिकीट मिळावं म्हणून प्रयत्न करत असतो आणि हा प्रयत्नाचा एक भाग असतो की जास्तीत जास्त जागा आपल्याला सुटल्या पाहिजे आणि त्या भागामधून मग एकमेकांशी जागा वाटपामधील खिस्तान होते. याचा अर्थ महाविकास आघाडीमध्ये प्रचंड भांडणं आहेत किंवा मध्यंतरी एक अशी न्यूज पेरली गेली की शिवसेना हे BJP संपर्क करत आहेत, या कुठल्याही बातम्यांना कसलाही अर्थ नसतो. जागा वाटपाचा जो फॉर्म्युला असतो तो तिकीट मिळेपर्यंत हे सगळं चालू राहतं आणि हे प्रत्येक पक्षामध्ये नेहमीच चालू राहतं. याचा अर्थ महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली याला कुठलाही अर्थ नाही आहे. आपण बघितलं की काँग्रेसची यादी जवळपास 50-60 लोकांची पहिली यादी ही निश्चित झालेली आहे. शिवसेना आणि काँग्रेसमध्ये ज्या काही विदर्भातल्या जागांसाठी ओढाताण होती ती सुद्धा बऱ्याच अंशी निवळलेली आहे आणि ह्या सगळ्या याद्या आता उद्या किंवा परवा दिवशी ह्या सगळ्या याद्या जाहीर होतील आणि मला असं वाटतं की तिन्ही पक्षांमध्ये चांगल्या पद्धतीचा एक वाक्यता राहील. त्याच्या मागचं कारण असं आहे की कार्यकर्त्यांमध्ये मनोमिलन झालेलं आहे, त्यामुळं तिकीट वाटप झाल्यानंतर तिन्ही पक्ष एकत्र येऊन चांगल्या पद्धतीने काम करतील आणि कार्यकर्त्यांच्या मध्ये मनोमिलन झाल्यामुळे मला असं वाटतं की ही नाराजी फार काळ राहणार नाही, थोडी 1-2 जागेंवर हे होऊ शकतं आणि प्रत्येक जणच म्हणजे प्रत्येकाच्याच हार्टबीट वाढले आहेत. आता मी तुमच्या समोर बसले पण माझा मोबाईल मी समोर सायलेंट मोडवर ठेवला आहे आणि माझं लक्ष सारखं त्या मोबाईलकडे आहे की दिल्लीवरून एखादा फोन येतोय का. तर हे प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये उमेदवारामध्ये अशा पद्धतीचं ही धाकधूक असते आणि हे 1-2 दिवस चित्र राहील आणि त्यानंतर सुरळीतपणे प्रचार होईल अशी परिस्थिती आहे आणि अशी आम्हाला आशा पण आहे. अभय, एक ज्येष्ठ पत्रकार म्हणून तुम्ही या दोघांनाही ऐकलेत, नेमकं काय असतं निवडणुकीच्या वेळेला या ज्या वाटाघाटी चर्चा सुरू असतात
कारण आता हिमलताताई पण म्हणतात की कोणत्या क्षणी फोन येईल हे त्यांना कळत नाही आहे. आत्ताच जी बातमी आली की काँग्रेसची यादी आणखी 2 दिवस पुढे गेली आहे. सगळं आलबेर असं वाटतं का जेव्हा पत्रकार म्हणून आपण बघतो तेव्हा, आणि या म्हणतात की बातम्या पेरल्या जातात. नाही आता की जागा वाटप सुरू असतं तेव्हा काही जागांबाबत तर एक तर झालेलं असतं कारण त्याचे काही फॉर्म्युला ठरलेले असतात, काही सूत्र असतं. सिटिंग गेटिंग ज्याला म्हणतो आपण, ज्या जागा विद्यमान आहेत त्या पक्षाकडे राहणार, तिथले उमेदवार जाहीर करणार, तिथले अडथळे नसतात. फक्त एवढंच असतं की पक्षाची एक स्ट्रॅटेजी असते की समोरच्या बाजूचा उमेदवार कोण येतो अनेकदा ते बघून ठरवावं लागतं. जिथे विद्यमान आमदारांना बदलायचंय कदाचित तिथली नावाची घोषणा मागे ठेवली जाते, त्याच्या आर वेळ मिळू नये लोकांना बंडखोरीला, किंवा या सगळ्या स्ट्रॅटेजीचा तो सगळा विषय असतो. आज काँग्रेसचा आणि म्हणजे महाविकास आघाडीचं बघायचं झालं तर तिकडे 270 आसपास जागांचं वाटप निश्चित झालेलं आहे असं आपल्याला कळत आहे. पण तिथले उमेदवार त्या त्या पक्षातला जाहीर करण्यात अडखळी घेतली राहिलेली नाही आहे. फक्त एवढंच की हे एकत्र उमेदवार जाहीर करावेत असं असतं, कारण काही वेळा असं एक मैत्रीपूर्ण लढत होऊ द्याव का काही ठिकाणी असेही पर्याय पुढे येतात. परंतु त्याच्यामुळे त्याचा परिणाम जिथे युती किंवा एकमत झाले तिथल्या तिथल्याही प्रचारावर किंवा जागांवर होत असतो. त्यामुळे ते संघर्षाचे विषय टाळण्याकडे सगळ्यांचा कल असतो. त्यामुळे जिथले आपले उमेदवार निश्चित आहेत, समोरचा उमेदवार कुठलाही असेल तरी त्यांनाच उमेदवारी द्यायची अशी नावं पहिल्या यादीत येतात. जिथे समोरचा उमेदवार बघून आपल्याला उमेदवार द्यायचा किंवा एकापेक्षा जास्त इच्छुक आणि एकाचं नाव दिल्यानंतर जाहीर केल्यानंतर बंडखोरी होण्याची शक्यता आहे अशी नावं मागे ठेवली होती. पक्षाच्या स्ट्रॅटेजीचा धोरण आहे त्यात तर फार अडकाठी आहे. आणि आता मला वाटतं की 29 तारखेपर्यंत सगळ्या राजकीय पक्षांना मिळेल, यावेळेस प्रचारालाही भरपूर दिवस मिळाले आहेत, त्याच्यामुळे 29 पर्यंत लोकांना वेळ आहे. आणि उमेदवार मला वाटतं 1-2 दिवसात सगळ्या पक्षांच्या जागा वाटप जाहीर होईल. स्ट्रॅटेजीचा भाग म्हणून जागा वाटप जाहीर न करता आपापल्या उमेदवारांना डायरेक्ट बी फॉर्म देण्याचा प्रयत्न, ते पण आज बघितलं की उमेदवारी जाहीर न करता थेट बी फॉर्म दिले गेले. असं मला वाटतं की प्रत्येक पक्ष आपापले पक्षाचे रणनीती ठरवत असतो आणि त्यानुसार पुढच्या काळात नावं आलेले आपल्याला दिसतील. अतुलजी तुमच्याकडे यायचे 2 प्रश्न असतील. एक म्हणजे मुंबईत अनेक आमदारांची उमेदवारी जाहीर झालेली नाहीये. सुनील राणे असतील, भारती लवेकर असतील, पराग शाह असतील, किंवा बेलापूरमधनं आता संदीप नाईक यांनी थेट राष्ट्रवादीची तुतारी ते हातात घेणार आहेत असं समजतंय. भाजपच्या मध्ये नेमकं चाललंय काय हा एक पहिला प्रश्न. आणि मैत्रीपूर्ण लढत जो उल्लेख आत्ता यांनी केला तर राज ठाकरेंना सोबत घ्यायचं पुन्हा चर्चा सुरू आहे. नाही बघा, भाजपमध्ये नक्की काय चाललंय, खरं तर भाजपमध्ये सगळं सुरळीत चाललेलं आहे, हेच महाविकास आघाडीच्या पोटात दुखण्याचं कारण आहे. आणि त्याच्यामुळे भाजपमध्ये जे काही चाललंय ते अत्यंत सुरळीत नेहमीच्या पद्धतीप्रमाणे शिस्तबद्ध पद्धतीप्रमाणे चाललेलं आहे. आता मनसेला बरोबर घ्यायचं का नाही घ्यायचं, मला असं वाटतं की राज ठाकरेंनी वारंवार हे जाहीर केलंय की ते स्वतंत्र त्या ठिकाणी निवडणूक लढणार आहेत. आता वारंवार असे प्रश्न उपस्थित करून आपण त्याच्यावर अन्याय करतोय की काय असं मला खरोखर वाटायला लागलं. आणि त्याच्यामुळे आमची महायुती आहे, नाही शिवसेना. माझा प्रश्न मैत्रीपूर्ण लढतीविषयी होता ज्याचा उल्लेख अभय सरांनी केला होता, असं काही होऊ शकला मैत्रीपूर्ण लढती असं काही होऊ नाही. अशा मैत्रीपूर्ण लढतीवर काही होणार नाही. महायुती आणि आमचे अन्य मित्रपक्ष हे 288 जागा पूर्ण ताकदीने लढवणार. आणि मी तुम्हाला सांगतो आम्हाला बहुमत 110% मिळणार. आणि महाविकास आघाडीचे जे कोणी नेते सारखे ट्विटरवर असतात आणि मीडियामध्ये येण्याचा प्रयत्न करतात त्यांना निवडणुकीमध्ये जनता पूर्णपणे घेरणार आहे हे त्यांनी लक्षात ठेवावं. कारण 5 वर्ष ही लोक मतदारसंघात फिरकलेच नव्हते आणि त्याच्यामुळे त्यांची अवस्था ही कठीण होणार आहे. महायुती ताकदीने 288 जागा त्या ठिकाणी लढणार आहे आणि आम्ही विजयाकडे वाटचाल करतो. हिमलताताई त्यांचं उत्तर तुम्ही ऐकलं, अगदी थोडक्यात उत्तर द्या, आपल्याकडे वेळ कमी आहे. नाही आमच्या पोटात दुखायचं काही कारण नाही आहे. नाशिकमध्ये मी स्वतः भाजपमध्ये झालेलं तुंबळ युद्ध मी माझ्या डोळ्यांनी बघितलं आणि एकमेकांना कशी शिळ्यांची लाखोली वाहिली घेतली ते
ते बघितलं, आरपीआय गटाची भूमिका बघितली, जाणकारांची भूमिका बघितली, त्याच्या व्यतिरिक्त भाजपला बरंच काम असतं, B1 टीम B2 टीम B टीम तयार करणं. त्यामुळं भारतीय जनता पक्षाचा आत्तापर्यंतचा सगळा जो एकंदर सगळा कार्यकाळ आहे आणि त्यांची एकंदर वर्तणूक आहे, त्यामुळे कोणीही अशा पद्धतीने ओव्हर कॉन्फिडन्समध्ये विधान करू नये की आमच्याकडे सगळं आलबेल आहे, आमच्याकडे सगळं चांगलं चाललेलं आहे आणि आम्ही एवढ्या जागांवर निवडून येऊ, अशा प्रचारक थाटामध्ये भाषण करू नये. आपण पुन्हा एकदा विश्लेषणासाठी भेटूया, तुम्हाला पुन्हा संधी मिळेल, तुम्ही तिघही आपल्या सोबत राहा. पण सध्या वेळ झाली आहे, आपण जो झिरो ओव्हरमध्ये प्रश्न विचारला होता त्या प्रश्नावर लोकांनी काय कौल दिलाय तो पाहण्याची पोल सेंटरला. आपला प्रश्न होता, विदर्भात काही जागांवरून मऊया टेन्शन, जर मऊयातील पक्ष स्वबळावर लढले तर कोणता पक्ष सर्वात जास्त जागा जिंकेल? आणि या प्रश्नाला यूट्यूबवर तब्बल 2,30,000 प्रतिक्रिया आल्या आहेत आणि त्या 2,30,000 प्रतिक्रियांमधून काँग्रेसच्या सर्वात कोणता पक्ष सर्वात जास्त जागा जिंकेल याच्यावरती काँग्रेस 27% लोक म्हणत आहेत, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार 23% म्हणत आहेत आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष किंवा त्या पक्षाला 50% लोकांनी पसंती दिली. इंस्टाग्रामवर एकूण मतं 5,000 आली आहेत. कोणता पक्ष सर्वात जास्त जागा जिंकेल? इंस्टाग्रामवरचा कौल, काँग्रेस 28%, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार 41% आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 31%. अर्थात हा स्वबळावर लढतील तेव्हाचा प्रश्न आहे. एक्सवर 750 मतं आली आहेत, काँग्रेस 44%, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार 21% आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 35%. मंडळी, झिरो ओव्हरमध्ये एक मोठी बातमी आहे. दिल्लीतून आलेली महाविकास आघाडीत समन्वय साधण्याची जबाबदारी ही काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर सोपवण्यात आली. अर्थात काँग्रेस श्रेष्ठींनी, केंद्रातल्या काँग्रेस श्रेष्ठींनी बाळासाहेब थोरातांवर ही जबाबदारी सोपवलेली आहे आणि बाळासाहेब थोरात त्यानंतर पहिल्यांदा उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेणार आहेत. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यामध्ये झालेल्या वादानंतर थोरातांकडे समन्वय साधण्याची धुरा सोपवण्यात आली आहे. या संदर्भात आपण सविस्तर जाणून घेऊया आपला प्रतिनिधी सोमेशकडनं. सोमेश, खरं तर जेव्हा ही महाविकास आघाडीच फॉर्म झाली तेव्हा बाळासाहेब थोरात यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पद होतं आणि त्यानंतर ते नाना पटोलेंकडे आलं, पण नाना पटोलेंकडे ते आल्यापासून खटके उडायला लागलेत. संजय राऊत असतील किंवा नाना पटोले असतील, दोघांचाही आक्रमक स्वभाव आहे त्यामुळे खटके उडतात आणि त्यानंतर आत्ता समन्वय समितीची जी मुख्य जबाबदारी आहे काँग्रेसकडून ती बाळासाहेब थोरातांवर सोपवली आहे का? नक्कीच. आता बाळासाहेब थोरात यांच्यावर काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांच्याशी चर्चा करण्याची जबाबदारी सोपवली आहे. उद्याच बाळासाहेब थोरात हे मुंबईत येणार आहेत, मुंबईमध्ये त्यांची आपापसात एक बैठक होणार आहे आणि काँग्रेसने एक भूमिका जाहीर केलेली आहे की जोपर्यंत जागा वाटप ठरत नाही तोपर्यंत आपली यादी जाहीर करायची नाही. थोडक्यात याचा अर्थ असा आहे की महाविकास आघाडीत कोणत्या जागा कोण लढणार हे पहिल्यांदा निश्चित केलं जाईल आणि त्यानंतर मग काँग्रेसची यादी जाहीर केली जाईल. त्यामुळे काँग्रेस आता सावध पवित्रा घेऊन महाविकास आघाडी तुटू नये म्हणून बाळासाहेब थोरात यांच्याकडे समन्वयाची जबाबदारी टाकली आहे त्यांनी. दुसऱ्या बाजूला हे देखील लक्षात घ्यावं लागेल की नाना पटोलेंचा जो वाद होतोय तो यासाठी आहे कारण काँग्रेसच्या अनेक विदर्भातील जागांवर शिवसेना उद्धव ठाकरेंनी क्लेम केलेला आहे, त्यांनी त्या जागा मागितलेल्या आहेत आणि त्यामुळे अशी सगळी परिस्थिती असताना कुठेतरी हा देखील एक विषय आहे की काँग्रेसच्या ज्या जागा आहेत त्या जागा या अशा प्रकारे दिल्या जाव्यात का शिवसेना उद्धव ठाकरेंना आणि त्यावरून जो स्वाभाविक नाना पटोले विदर्भातले नेते असल्यामुळे होणारा संघर्ष अपरिहार्य टाळता येईल का या दृष्टीने हा मला वाटतं प्रयत्न. सोमेश, तू या सविस्तर जी माहिती दिलीस त्याबद्दल धन्यवाद, पण हा प्रयत्न आहे की नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यामध्ये होणारा जो संघर्ष आहे तो टाळता येईल, त्या दृष्टीनं समन्वयाची जबाबदारी काँग्रेसकडनं आता बाळासाहेब थोरातांवर सोपवण्यात आलेली आहे. ही होती मोठी बातमी झिरो ओव्हरमध्ये. वळूयात पुढच्या बातमीकडे आणि ती बातमी आहे भाजपच्या रणनीतीची.
मंडळी लोकसभेत भाजपची जी पीछेहाट झाली किंवा महायुतीची महाराष्ट्रातल्या लोकसभा निवडणुकीत जी पीछेहाट झाली त्याला प्रामुख्यानं कारणीभूत ठरलेल्या अनेक कारणांपैकी एक महत्त्वाचं कारण मानलं जातं राजकीय निरीक्षकांकडून, ते म्हणजे मनोज जरांगे पाटील यांचा फॅक्टर. आता तुम्ही म्हणाल की मी असं का म्हणालो, तर मंडळी मराठा आरक्षण आंदोलनाचा मराठवाड्यातल्या 8 लोकसभा जागांवर सर्वाधिक परिणाम पाहायला मिळाला. परिणामी इथं छत्रपती संभाजीनगरची जागा जर सोडली तर 7 ठिकाणी महायुतीचा पराभव झाला. पर फक्त मराठवाड्यातच नाही तर महाराष्ट्रातील 48 पैकी लोकसभा मतदारसंघात अनेक ठिकाणी महायुतीला चांगलाच फटका बसला. यावेळी तर आव्हान आणखी कठीण बनलंय, कारण मनोज जरांगेंनी विधानसभेचा शड्डू ठोकलाय. इतकंच नाही तर त्यांचं फेवरेट टार्गेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर त्यांनी हल्लाबोलही केलाय. त्यामुळे आगामी विधानसभेत भाजपचं महायुतीचं आव्हान वाढलंय हे नक्की. म्हणूनच की काय, कालच भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत खास मराठवाड्यासाठी विशेष रणनीती आखल्याचं दिसून आलंय. 99 जणांची काल यादी आली भाजपकडून, त्याचं आपण जर विश्लेषण केलं तर त्याच 99 जणांच्या यादीत भाजपनं मनोज जरांगेंचा बालेकिल्ला असलेल्या मराठवाड्यातून 16 उमेदवार जाहीर केलेत. त्यातील 3 राखीव मतदारसंघ वगळता खुल्या मतदारसंघातील 10 जागांवर मराठा उमेदवार देण्यात आलेत, आणि 3 राखीव मतदारसंघांपैकी 2 जागांवर अतुल सावे, तुषार राठोड हे ओबीसी चेहरे आहेत, तर गंगापूरमधून जैन समाजाचे प्रशांत बंब यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपच्या याच रणनीतीवर होता आपला दुसरा प्रश्न, आणि तोच पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटर. आजचा दुसरा प्रश्न, भाजपच्या पहिल्या यादीत सर्वाधिक मराठा उमेदवार मराठवाड्यात, ही रणनीती जरांगे फॅक्टर विरोधात फायदेशीर ठरेल का, होय आणि नाही असे दोन पर्याय आम्ही आपल्याला दिलेले होते. आणि याच प्रश्नावर आपण चर्चा करणार आहोत, पण त्याआधी भाजपची मराठवाड्यातील उमेदवारांची यादी पाहूया मीडिया सेंटरवर. फुलंब्रीमधून अनुराधा चव्हाण, भोकरदनमधून संतोष दानवे, परतूरमधून बबनराव लोणीकर, औसामधून अभिमन्यू पवार, निलंग्यामधून संभाजी पाटील निलंगेकर, तुळजापूरमधून राणा जगजितसिंह पाटील, हिंगोलीमधून तानाजी मुटकुळे, जिंतूरमधून मेघना बोर्डीकर, नायगावमधून राजेश पवार आणि भोकरमधून श्रीजया चव्हाण. आणि याच रणनीतीवर आम्ही मनोज जरांगे पाटलांनाही बोलतं केलं, पाहूया त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी कोणते उमेदवार द्यावेत का द्यावेत याच्यावर मी काय सांगू शकणार, त्यांना जे वाटले त्यांनी ते दिले, आम्हाला जे वाटले ते आम्ही देऊ. नाही मी सांगितलं ना, त्यांनी काय द्यावं आणि आम्ही काय द्यावं पुढचे परिणामाची चिंता आम्ही नाही आणि करणार पण नाही. त्यांचा नियमाप्रमाणे त्यांनी केली, आपण काय म्हणू का त्यांना, करू नका तुम्ही जे आहे त्यांचं आहे, आपण काय डवळडवळ करायचं कारण, आमच्या त्यांचे डवळडवळ करायचं काही कारण नाही. मंडळी मनोज जरांगेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे, पण भाजपच्या या रणनीतीवर नेटकऱ्यांना काय वाटतं ते जाणून घेऊयात मीडिया सेंटरवर जाऊन. आजचा प्रश्न होता, भाजपच्या पहिल्या यादीत सर्वाधिक मराठा उमेदवार मराठवाड्यात, ही रणनीती जरांगे फॅक्टर विरोधात फायदेशीर ठरेल, होय आणि नाही असे दोन पर्याय होते. एक स्वर जय थोरात म्हणतायत नाही, मराठवाड्यात खूप जण एक स्टेटस ठेवत आहेत, ते म्हणजे सुपडा साफ. कोणाचा सुपडा साफ ते मतमोजणीच्या दिवशी कळेल. युट्यूबवर दीपक मगर म्हणतायत मनोज जरांगे पाटील म्हणतील तोच आमदार होणार. फेसबुकवर जयवंत कुबल म्हणतायत गरजवंत मराठ्यांच्या बाजूनं जे मराठा आमदार नव्हते त्याला मराठा मतदान देणार नाही. इंस्टाग्रामवर मेघा उज्ज्वल कुमार म्हणतायत जरांगे हे भाजपच्या कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा देणार नाहीत, हे स्पष्ट आहे. आणि मवियातील संघर्षाविषयी महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात काय आहे याचं प्रातिनिधिक उदाहरण आपण पाहिल्यानंतर आता वेळ झाली आहे ती विश्लेषणाची, आणि त्यासाठी आपल्यासोबत गेस्ट सेंटरला आहेत
काँग्रेसच्या प्रवक्त्या हेमलता पाटील आणि ज्येष्ठ पत्रकार अभय देशपांडे. हेमलताताई, तुम्ही बघितलं की तुमचे प्रतिस्पर्धी असलेल्या भाजपनं मराठवाड्यातले उमेदवार दिलेत, पण त्यातले 10 उमेदवार मराठा असावेत अशी त्यांनी काळजी घेतलेली दिसते. कारण लोकसभेतला निकाल हा पूर्णतः मराठवाड्यात भाजपला आणि महायुतीला फटका देणारा ठरला होता. माझा आवाज येतोय आपल्याला? हो येतोय, बोला. माझा आवाज येतोय? हो येतोय, बोला. आपण सलग बोला. आपण जे म्हटलं की एक भाजपची स्ट्रॅटेजी किंवा मराठा उमेदवार मराठवाड्यामध्ये दिले, परंतु या उमेदवारांनी किंवा जे भाजपचे मराठा आमदार होते त्यांनी मराठा आरक्षणच्या प्रश्नावरती काय भूमिका घेतली हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. जरांगे जेव्हा उपोषणाला बसले त्याच्यावर त्यांच्यावरती आणि तिथल्या महिलांवरती जो अमानुष लाठीमार झाला, ज्या पद्धतीने त्यांना त्रास दिला गेला, आणि या संदर्भामध्ये मराठा आमदारांनी काय भूमिका घेतली हे महत्त्वाचं आहे. जरांगेच्या विरोधामध्ये भाजपचे वाचाळवीर आमदार असतील किंवा इतर लोकप्रतिनिधी भारतीय जनता पक्षाचे असतील, ते कशा पद्धतीचे विधानं करत होते किंवा महायुतीमधले काही नेते ज्या पद्धतीचे जरांगांच्या विरोधात विधानं करत होते, त्यावेळेला या आमदारांनी काय भूमिका घेतली हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे नुसता मराठा उमेदवार दिला म्हणजे त्याला मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरती आत्मीयता आहे असं समजणं चुकीचं असेल. आणि भारतीय जनता पक्षाची आत्तापर्यंतची सगळी एक आपण वाटचाल बघितली तर जरांगेचा विषय असो मराठा आरक्षणाचा विषय असो, या विषयाकडे अक्षम्य दुर्लक्ष भारतीय जनता पक्षांनी केलेलं आहे. त्यामुळे फक्त मराठा उमेदवार दिले आणि मलमपट्टी केली म्हणून त्या मराठा उमेदवारांना मतदान होईल असं समजणे हे पूर्णपणे चुकीचं आहे. त्यांच्या समोर जे महाविकास आघाडीचे उमेदवार येतील ते पण कुठल्या समाजाचे आहेत. आपला मुद्दा लक्षात आला हेमलताताई, मला अभय सरांकडे जायचंय. अभय, एक राजकीय निरीक्षक म्हणून भाजपची ही रणनीती असू शकते का? कारण लोकसभेत त्यांना फटका पडला होता मराठवाड्यात. तो विचार निश्चितपणे झाला असेल, कारण विशेषतः बीडचं जे उदाहरण होतं म्हणजे तिथे दुर्दैवाने ज्या पद्धतीने ध्रुवीकरण झालं तसं ध्रुवीकरण होऊ नये यासाठी म्हणून एक रणनीतीचा भाग असू शकतो. परंतु काय तेच एकमेव कारण नाहीये, म्हणजे मराठवाड्यात जो एक मोठा पराभव झाला तो केवळ मराठा मतदारांनी केलाय असं समजण्याचं काही कारण नाहीये. कारण उस्मानाबाद धाराशिव असेल किंवा जालना असेल किंवा नांदेड असेल, तिथे तर दोन्ही लोकसभेला मराठाचे उमेदवार होते, तरीही तो पराभव झाला. कारण केवळ मराठा मतदार नाही तर त्यामुळे दलित मतदारांमध्ये राज्यघटना बदलणार असे जे काही भाजपाच्या वाचाळ नेत्यांनी वक्तव्य होते त्याचा परिणाम होता. मुस्लिम मताचं जे कन्सॉलिडेशन झालं होतं त्याचा तो परिणाम झाला. त्यामुळे हे सगळे परिणाम म्हणून ते सगळा निकाल आला होता. तरी पण मला वाटतं काळजीची बाब म्हणून त्यांनी एक रणनीती म्हणून केला असेल, परंतु तो एकमेव फॅक्टर त्यांना फायदा देईल असं नाही. हे मला तर काही आता म्हणाल ते अगदी बरोबर आहे की मराठा आरक्षणाच्या आंदोलनासंदर्भात कोणत्या पक्षाने काय भूमिका घेतली होती याचा निश्चितपणे निवडणुकीत विचार होईल. फक्त एक असतं की लोकसभा आणि विधानसभेत एक मूलभूत फरक आपण लक्षात घेतला पाहिजे की ते कॅनव्हास छोटा असतो निवडणुकीचा, त्याच्यामुळे उमेदवाराचं एक व्यक्ती म्हणूनही महत्व असतं. पक्षाचं तर असतं तर उमेदवाराचं असतं. अशा वेळी जास्तीत जास्त लोकांशी संपर्क असणारा त्याच समाजाचं प्रतिनिधित्व करणारे उमेदवार असतील तर स्वाभाविकच त्याचा जास्ती त्याला कदाचित लोक त्याच्या बाजूने पसंती देत असतील. अभय, आपण या चर्चेत सहभागी झालात. हेमलताताई, आपणही या चर्चेत सहभागी झालात, त्याबद्दल दोघांचे आभार. आणि मंडळी, आता वेळ झाली आहे आपल्या दुसऱ्या प्रश्नावर जनतेचा कौल पाहण्याची, आणि तोच पोल रिझल्ट पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. आपण प्रश्न विचारला होता भाजपच्या यादीत, पहिल्या यादीत सर्वाधिक मराठा उमेदवार मराठवाड्यात, ही रणनीती जरांगे फॅक्टर विरोधात फायदेशीर ठरेल का? युट्यूबवर एकूण मतं आली 175,000 आणि 38% म्हणतायत होय आणि नाही म्हणतायत 62%. इंस्टाग्रामवर एकूण मतं आली 5,000 होय असं उत्तर देत आहेत 73% मंडळी आणि 27% म्हणतायत नाही.
फेसबुकवर एकूण मतं आली 1500, 36% म्हणतायत होय आणि 64% म्हणतायत नाही. एक्सवर आपण कौल पाहतोय, 60% म्हणतायत होय आणि 40% म्हणतायत नाही. मंडळी, लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीच्या उमेदवारांना बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्या बदल्यात मनसेला काही जागांवर महायुतीकडून बिनशर्त पाठिंबा मिळणार असल्याची राजकीय वर्तुळात सध्या चर्चा सुरू आहे. पण त्याच पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी कल्याण ग्रामीण मतदारसंघात आज जाऊन मनसे आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन केलं आणि एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यात त्यांनी 2 उमेदवार जाहीर केले. राज ठाकरेंनी विद्यमान आमदार राजू पाटील यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा केलीच. कल्याण ग्रामीणमधून ते विधानसभा निवडणूक लढवणार आहेत, तर ठाणे शहर मतदारसंघातून ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांची उमेदवारी राज ठाकरेंनी घोषित केली, जिथून भाजपनं विद्यमान आमदार संजय केळकर यांना कालच उमेदवारी दिली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपली दुसरी यादी आज किंवा उद्या जाहीर होईल असंही राज ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे. आणि याच बातमीसह मंडळी वेळ झाली आहे 0 आवरच्या या 300 भागात इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूयात उद्या रात्री 7:56, पण ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.